पेण तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे काम होत असून या विरोधात उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे आणि कर्मचारी यांनी धरमतर खाडीलगत अवैध रेती उत्खनन विरोधात कारवाई करत एक्केचाळीस ब्रास अनधिकृत वाळूसाठा जप्त केला आहे पेन तहसील कार्यालयात अनधिकृत गौण खनिज उत्खनन भरारी पथकाने धरमतर खाडीलगत मौजे करावा वडखळ परिसरात पाहणी करत असताना या ठिकाणी त्यांना हा अनधिकृत वाळूसाठा आढळून आला हा वाळू साठा जप्त करून उपविभागीय कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला तसेच धरमतर खाडी शेजारी रेल्वे पुलाखाली असलेल्या डम्पर मध्ये अर्धा ब्रास वाळू भरताना आढळून आला या प्रकरणी संबंधित वाहन मालकाला दोन लाख अकरा चारशे चौवेचाळीस रुपये दंड आकारण्यात आला यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट